आपला चेहरा सुंदर दिसावा, छान दिसावा ही प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करत असतो. पण चेहरा जर छान दिसायचा असेल तर त्याला मसाज देणं देखील आवश्यक असतं. सध्याला फेस रोलर हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, तर याचा उपयोग कसा करायचा, याचे फायदे काय आहेत आणि कशा पद्धतीने वापर करायचा हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्याकडे हे जेट रोलर म्हणून एक फेस मसाजर आहे, ते होम केअरसाठी यूज होतं. ते जर प्रॉपरली यूज केलं तर त्याचे बेनिफिट्स आहेत. तर त्याचे बेनिफिट्स आपण जाणून घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक त्याच्याविषयी माहिती देते. त्याला 3 क्रिस्टल असतात, सेम 1, 2 आणि हे 3. तर ए मधले जे हा जो पोर्शन आहे याच्यामध्ये पण क्रिस्टल आहे जो आपल्या हातामध्ये राहतो. एक लॉन्ग क्रिस्टल आहे आणि एक शॉर्ट क्रिस्टल आहे जो अंडर आय एरियासाठी हा शॉर्ट वापरला जातो. आणि सेम हा लॉन्ग जो आहे हा चीक, चीन किंवा फोरहेड हा एरिया कवर करतो, जॉ लाईन, नेक लाईन. तर हा ओपन स्पेसमध्ये आपल्या जो फेसवरचा जो ओपन भाग आहे किंवा जो आपण लॉन्ग एरिया आहे त्याच्यामध्ये आपण यूज करू शकतो. आणि हा जो आहे हा अंडर आयसाठी किंवा पफीनेस आईज आहे तर त्या गोष्टीसाठी आपण यूज करू शकतो. तर मेन याचा फायदा जो आहे तो स्ट्रेस रिलीव्ह करतो. जॉ लाईनचं जे आपलं पेन आहे किंवा जॉईंट पेन होतो आपल्याला एखाद्या वेळेस आपण एक्झर्शन केल्याच्या नंतर, किंवा आपली थकवा जाणवतो आहे तर आपण थकवा रिलीफ करण्यासाठी किंवा कूलिंग इफेक्ट येण्यासाठी सुद्धा हे यूज करू शकतो. तर याचे बऱ्यापैकी जर कूलिंग इफेक्ट असेल किंवा थकवा निघतो आहे किंवा आपल्याला कुठलं सिरम यूज करायचं आहे ते स्किनमध्ये ऑब्झर्व करायचं आहे त्याच्यासाठी आपण हा यूज करू शकतो. किंवा अंडर आय एरियाला सिरम आहे किंवा क्रीम आहे तर आपण त्यासाठी सुद्धा हे टूल्स यूज करू शकतो. तर हे जे टूल्स आहे ते टूल्स यूज केल्यामुळे सिरम ऑब्झर्व होतं, ऑब्झर्व झाली स्किन मॉइश्चर राहते आणि मॉइश्चर राहील की रिंकल्सचं प्रमाण हे बऱ्यापैकी लेट येतं. म्हणजे आपल्याला सुरुवातीला जे ड्रायनेसमुळे रिंकल्स जाणवतात तो प्रकार लवकर नाही आहे, तो बऱ्यापैकी त्याच्यामध्ये एक लास्टिंग येते की जे उशिरापर्यंत सुद्धा येऊ शकतात, की जे लवकर येण्याचं जे प्रमाण आहे ते लेट येऊ शकतं. तर जे लोक रेग्युलरली पार्लरमध्ये जाऊन मसाज नाही घेऊ शकत त्यांच्यासाठी होम केअर म्हणून एक बेस्ट प्रोडक्ट आहे. तर याचे बेनिफिट्स तर आपल्याला अंडर आय एरिया एक्झर्शन झालं, ब्लड सर्क्युलेशन झालं, किंवा आपल्याला जॉईंट पेन होत आहे किंवा आपल्याला रिलीफ नाही वाटत आहे, कूलिंग इफेक्ट पाहिजे असेल तर आपण यूज घरच्या घरी यूज करू शकतो. तर हे जे परचेस करताना आहे तर याची जी वरची स्किन आहे ती स्मूथ बघायची, याच्यामध्ये कलर पण बऱ्यापैकी येतात, कुठेही ते खराब नसलं पाहिजे, म्हणजे आपल्या स्किनला स्मूथली वरच्या साईडने गेलं पाहिजे. तर आपल्याला मसाज करताना मी एक फक्त टेक्निक सांगते तुम्हाला, त्याला टेक्निक वाईज केलं तर आपल्याला त्याचे जर इफेक्ट नसले तरी आपल्याला त्याचे साईड इफेक्ट जाणवत नाही. जेलमध्ये ठेवूनसुद्धा यूज करू शकतो. ह्या दोन्ही गोष्टी आहेत. तुम्ही यूज करण्याच्या अगोदर कुठल्याही तुमच्या स्किननुसार तुम्हाला जे सिरम सूट होते ते सिरम यूज करा, किंवा मॉइश्चरायझर आहे, क्रीम आहे, एखादं कुठलं नाईटला करू शकता, डेली किंवा तुम्ही सकाळी वगैरे पण करू शकता, डे नाईट दोन्ही गोष्टी होऊ शकतात. जर तुमचं हप्त्यातून डेली नाही झालं तर तुम्ही हप्त्यातून 2-3 करू शकता किंवा 1 पण करू शकता. किंवा तुम्ही शीट मास्क वापरताय, शीट मास्क वापरल्याच्या नंतरचं जो सिरम असतं ते सिरम ऑब्झर्व स्किनमध्ये ऑब्झर्व करण्यासाठी तुम्ही शीट मास्कवरती हे मसाज करू शकता किंवा रोलन फिरू शकता. तर आपण त्याचं यूज करण्याची एकदम जी पद्धत आहे ती बघूया. अपवर्ड साईड, चीक एरिया, चीन एरिया, जॉ लाईन, सेम डायरेक्शन. जिथून सुरुवात केली तिकडे स्किनवरती ढकलायची आहे, सेम. आणि फोरहेड एरिया, फोरहेड हा बऱ्यापैकी आपला ड्राय असतो तर फोरहेडला बऱ्यापैकी रिंकल्स खूप लवकर प्रमाणात स्टार्ट होऊन जातात. तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. अंडर आय एरियासाठी ही पद्धत आहे. आणि स्किन लिफ्टिंग, स्किन टाइटनिंग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या हळू, याचं जे डायरेक्शन आहे डायरेक्शन वाईज यूज करायचं आहे. स्किन खाली न घेता स्किन वरच्या साईडने आपल्याला वरच्या दिशेने ढकलायची, तेव्हा त्याचे रिझल्ट जाणवतात आणि इफेक्ट छान आहे. तर व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही याचा योग्य पद्धतीने वापर केला तर नक्कीच तुमचा चेहरा हा ग्लो करेल आणि याचा तुम्हाला फायदा होईल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.